आपल्याला माझ्या पाठीमागं जे कार्पोरेट टाईप कार्यालय जे दिसतं आहे हे कार्यालय पाहून आपल्याला वाटेल की कुठल्या तरी एखाद्या कंपनीचं कार्यालय आहे परंतु शेतकरी बांधवनं हे आपल्यापैकीच एका शेतकऱ्याचं हे क कार्यालय आहे एकदम कार्पोरेट टाईप हे कार्यालय त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याचं नाव आहे तेजराव बार बारगळ ते सर्वसामान्य शेतकरी होते परंतु त्यांनी एक व्यवसायाची कास धरली आणि ते करत करतच त्यांनी भाजीपाला रोपवाटीकडे मोर्चा वळवला सुरुवातीला दहा वर्षापूर्वी त्यांनी फक्त अडुसष्ट हजाराची रोपं विकली अडुसष्ट हजार रोपं विकले होते आणि आजचा त्यांचा वर्षाचा भाजीपाल्याचा टर्नओव्हर जो आहे ते दरवर्षी सहा कोटी भाजीपाला रोपं शेतकऱ्यांना विकतात आणि हे जे इथं जे शेडनेट आणि पॉलीहाऊस आपल्याला जे दिसत आहेत त्यामध्ये कृषी विभागाचा पण वाटा फार फार मोठा आहे इथले जे शेडनेट झालेले आहेत पॉलीहाऊस झालेले आहेत ते नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून काही झालेले आहेत आणि त्यानंतर सुरू झालेल्या पोखरा योजनेतून सुरू झालेल्या आहेत तर आमचे आज जे आहे अंकुर रोपट एका ह्या नावाने नर्सरी आहे तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर आजूबाजूच्या जे आहे तर सात आठ दहा जिल्ह्यामध्ये जे आहे तर आम्ही रोपं पुरवतो हो तर आजच्या स्थितीमध्ये जे आहे तर आम्ही जे पाच कोटी ते सहा कोटीपर्यंत वार्षिक रोपं जे आहे तर शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या बांधापर्यंत आम्ही पोच करतो भाजीपाला शेतीमध्ये रोपे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे किंवा ही सा सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामधली बाबा आहे तर हे लक्षात आल्यानंतर मी है इतर, है जे आहे इतर जे आहे तर माझे घरी रोपं करत असताना बाकी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना रोपं देण्याची सुरुवात केली आणि त्या रोपं दिल्यामुळे जे आहे तर सगळ्यांना जे आहे ना चांगल्या पद्धतीनं त्याचा जे आहे तर रिझल्ट यायला लागलं पूर्वी जे आहे वाफ्यावर रोपं टाकल्या जायचे जा वाफ्यावर रोपं टाकल्यानंतर जे आहे तर ते उपटल्यानंतर त्याचे मूळ जे आहे तर ती मूळ तुटायची आणि त्यामुळे जे आहे तर पिकाला खूप मोठा त्याचा जे इतर फटका बसायचा तर हे लक्षात आल्यानंतर आम्ही प्रो ट्रेमध्ये जे आहे तर ते रोपं तयार करायला लागलो आणि ते करत असताना जे आहे तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्यासाठी पण ते सोयीस्कर राहायला लागलं आणि मुळं जे आहे तर त्या ट्रेमध्ये मुळाची कोकोपीट असल्यामुळे मुळाची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला लागली दोन हजार दहा साली जे आहे अडुसष्ट हजार रोपांपासून मी सुरुवात केली पहिले चार गुंठे शात सेडनेट जे आहे घरीच केलं त्यानंतर दहा गुंठे पण घरीच केलं दोन हजार बारा साली कृषी विभाग कृषी विभागाने जे आहे तर आम्हाला दहा गुंट्याचं सेडनेट दिलं तिथून अजून आत्मविश्वास वाढला तर एन एच एममधून जे आहे तर आम्ही दोन हजार बारा तेरा साली जे आहे तर दोन एकरचं जे तर सेडनेट केलं असं करता करता जे आहे तर ओढलोपाजी जी जमीन होती साडेचार एकर तिथं पूर्ण हे झालं तरी पण रोपांची मागणी वाढायला लागली मग आम्ही जे आहे हे जे आम्हाला रोपातून आलेलं जे काही भांडवल होतं पाच एकर जे आहे तर तिथं जमीन घेतली सुरुवातीला जे आहे तर एन एच एममधून जे आहे तर आम्ही पॉलीहाऊस आणि सेडनेट केलं आणि त्यानंतर बोकरामधून जे आहे आम्ही वीस गुंठे पॉलीहाऊस केलं आणि दोन एकर जे आहे तर सेडनेट केलं अशी एकूण जे आहे तर आमचं नऊ एकरमध्ये जे आहे तर पूर्ण सेडनेट आणि पॉली हाऊस आहे ते आगोदर जे इतर महिलाच्या माध्यमातून रोपा टाकायचो आम्ही आणि असं कोकोपीट जे इतर भरून त्याला दाबायचं आणि एक एक बी जे इतर असं टाकायचो पण जसं जसं आमचं काम वाढत गेलं आणि रोपाच्या क्वालिटीसाठी काय महत्त्वाचं हे ज्या लक्षात आलं तर तसं तसं आम्ही यांत्रिकीकरणावर जे इतर लगेच वाळालो तर आम्ही नंतर जे आहे तर क्वालिटी येण्यासाठी आणि रोपांची चांगली वाढ होण्यासाठी जे आहे पीटमॉस प्लस कोकोपीट तर हा फॉर्म्युला जे आहे तर आम्ही शोधून काढला आणि त्यानंतर जे आहे तर आम्ही ते वापरायला लागलो आणि त्याचं जे आहे तर खूपच चांगल्या पद्धतीनं जे इथं रिझल्ट यायला लागला तर आता हे कोकोपीट आणि पी पीठमॉ जे आहे तर हे चांगल्या पद्धतीनं जे आहे ना मिक्स झालं पाहिजे आणि ते मिक्स झाल्यानंतर जे आहे तरच त्याचा चांगला रिझल्ट येतो तर त्यामुळे जे आहे तर आम्ही जे आहे तर हे मिक्सर जे आहे तर हे पुण्याहून सुमित टेक्नॉलॉजीचं मिक्सर जे आहे तर आम्ही ते शोधलं आणि याच्यामध्ये जे आहे तर हा पूर्ण जे मीडिया जे आहे आम्ही कोकोपीट जे काही असेल ते आम्ही याच्यामध्ये टाकतो ह्या मिक्सरमध्ये आणि याला चांगल्या पद्धतीनं जे आहे तर त्याला मिक्सिंग करून घेतो आणि ते मिक्सिंग झाल्यानंतर जे आहे तर अशा पद्धतीनं जे आहे तर आम्ही हे ट्रे भरतो आणि हे ट्रे भरल्यानंतर जे आहे तर याची जी पुढची प्रोसेस आहे आम्ही इटलीहून जे आहे तर ही सीडी डी मशीन आम्ही इनपुट केलेलं आहे तर हे ओडचं नंबर एकचं जे आहे ना सी डी मशीन आहे तर याच्याद्वारे जे आहे तर आम्ही रोपा टाकतो पूर्वी जे आहे आम्ही मा जे आहे ना बाह्यांच्या माध्यमातून जे आहे तर आम्ही सीड हाताने टाकायचो त्यानंतर जे आहे जसं काम वाढलं तसं आम्ही तंत्रज्ञानाकडे जरा वळालो आणि त्या तंत्रज्ञानाचं आम्ही सर्चिंग केलं आणि त्या मशिनरीद्वारे जे आहे तर आम्ही सर्व बियाणं वगैरे टाकायला लागलो हे मशीन आम्ही इटलीहून इम्पूट केलेले आहे उर्बना कंपनीचं आहे तर ते वीस लाखामध्ये आम्ही निस्त मशीन इम्पूट केलेलं आहे तर त्याचं जे आहे तर अतिशय ॲक्युरेसीनं ते जे इतर सीड त्याच्यामध्ये टाकलं जातं तर ते कशा पद्धतीनं होतं टाकलं जातं मी तुम्हाला थोडक्यात जे तर ते सांगतो आता हे इथून हे ट्रे भरल्यानंतर जे आहे तर ही इथं मशीनवर ठेवलं जातं हा जो बेल्ट जे आहे तर हा पुढे पुढे जे इतर त्याला घेऊन जात राहतो त्या त्या ट्रेला हा इथून आल्यानंतर जे आहे तर इथं इथं जे त्याचं डिबलिंग केलं जातं तर हे याचं महत्त्व असं आहे की सारख्या पद्धतीनं आणि मध्यभागी त्याचं जे तर ते होल पाडलं जातं हे होल इथं पाडल्यानंतर जे आहे तर तो बेल्ट परत ते त्या ट्रेला पुढे घेतो तिथं घेतल्यानंतर जे आहे तर इथं हे ड्रम आहे याचा तर हा ड्रम अतिशय टेक्निकल पद्धतीनं जे ते मशीनचा हा मेन पार्ट आहे तर याला हे पूर्ण सीड जे आहे तर ह्या ड्रमला लटकलं जातं व्हॅक्यूमच्या माध्यमातून आणि तो ट्रे पुढे आला की ते जे त्याचं जे से हे सेन्सर आहे तर, तर ते सिग्नल दिल्यानंतर जे आहे तर ते बी जे आहे तर त्या ट्रेमध्ये एक एकच बी त्याच्यातून जे आहे तर पुढे बी पडतं मशीनद्वारे जे आहे ना हे बियाणं टाकल्यानंतर जे आहे दोन टक्के जर समजा त्याच्यामध्ये कमी जास्त जर झालं तर ते मजुरामार्फत आम्ही ते पूर्ण बियाणं टाकून घेतो आणि परत हे झाल्यानंतर जे आहे तर दुसरा और, आ, हा दुसरा बेल्टवर हा तो ट्रे येतो आणि ह्या बेल्टवर परत तो बेल्ट फिरत असतो तो बेल्ट जे आहे तर त्याला पुढे घेऊन जातो पुढे नेल्यानंतर जे आहे इथं ही बियाणं टाकण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे त्यानंतर जे आहे तर ते टाकलेलं जे बियाणं आहे त्याला परत वरून कवर केलं जातं कोकोपीटने कवर केल्यानंतर जे आहे तर ती त्याची जे आहे ना जर्मिनेशन होण्यासाठी भट्टी लावल्या जाते मशीनून बियाणं टाकल्यानंतर जे आहे हे ट्रे जे आहे तर इथे भट्टीमध्ये लावल्या जातात आता याच्यात जे आहे कुठली व्हरायटी टाकलेली आहे तर त्या व्हरायटीचं लॉट नंबर सहित व्हरायटीच्या नावा सहित जे आहे इतर त्याला स्टिकिंग केलं जातं भट्टी लावल्यानंतर जे आहे त्याला पूर्ण ह्या पेपरने झाकवलं जातं भट्टी लावण्याचं कारण असं असतं की याच्यात जे आहे ते तापमान त्याच्यामध्ये वाढतं आणि ते तापमान वाढल्यामुळे त्याचा जे जर्मिनेशनचा युनिफॉर्म चांगल्या पद्धतीनं होतो मग हे पाच दिवसात जे आहे त्याची प्रोसेस कम्प्लीट झाली की जे आहे इतर ती भट्टी काढून अंकुरलेले जे ट्रे आहे तर ते ह्या गाडीच्या माध्यमातून जे आहे तर ते ग्रोईंग ग्रोईंग युनिटमध्ये जे आहे तर ते ते ट्रे नेल्या जात्या पंचवीसा दिवशी जे आहे तर रोपं आपण लागवडीसाठी जे आहे तर शेतकऱ्यापर्यंत देतो पोच करतो तर त्याच्या अगोदर जे आहे तर रोपांचं जे जेर जेर्मिनेशन कमी जास्त होतं व रोपं जे आहे तर त्याची लेवल खालीवर असल्यामुळे जे आहे तर आपण विसाव्या दिवशी जे आहे तर हे सर्व महिलांच्या माध्यमातून जे आहे तर आपण त्याला जे आहे ना शॉल्टिंग करतो रोपांची एकसारखी वाढ असल्यामुळे जे आहे तर शेतामध्ये जे आहे तर पिकाला जे आहे तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे तर फायदा होतो तर ह्या अशा पद्धतीनं जे आहे तर हे सर्व जे रोपे जे आहे एकदम असं युनिफॉर्ममध्ये दिल्यानंतर जे आहे तर पिकाची जी वाहाड आणि जे उत्पादन जे आहे तर त्याच्यावर पण त्याचा परिणाम होतो हे रोपे जे आहे तर अशा पद्धतीनं तयार झाल्यानंतर जे आहे तर आम्ही इथून जे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे आहे तर आम्ही ही रोपं पोच करतो तर हे तिथून सेडनेट आणि पॉली हाऊसमधून जे आहेत अशा पद्धतीनं जे आहे ना हे रोपे ह्या गाड्याच्या सहाय्याने आम्ही जे आहे तर काढतो काढल्यानंतर जे आहे तर ते असे कॅरेट असतात हे कॅरेटमध्ये जे आहे तर हे रोपं कॅरेटमध्ये टाकून जे आहे तर ह्या ज्या मोठ्या ज्या लोडिंग गाड्या आहे की ज्या ज्या पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ज्या आमच्याकडे गाड्या आहे या गाड्यामध्ये जे आहे तर हे अशा पद्धतीनं जे आहे तर आम्ही भरून हे जर पोहोच करतो तर आता याच्यात जे आहे या ट्रेच्या माध्यमातून करण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आहे ना पाचशे सहाशे किलोमीटर वन साईड जरी रोपं जरी दिले ना तरी याच्यामध्ये खराब न होण्याचं कारण आहे